नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका। शिकलेल्या मुलांना आपण म्हणतो बापूर बिघडले असं नाही, मला तो ग्रॅज्युएट आहे, त्याच्याजवळ काहीतरी विचार आहे, त्याला नोकरी नाही आहे, त्याचा घरात अपमान आहे, त्याचा मित्रात अपमान आहे, त्याचा पाहुण्यात अपमान आहे, अपमान आहे, पाहुणे त्याच्याशी नीट बोलत नाही, घरात तो जेवला तरी त्याची चौकशी, याचं त्याला मानसिक टेन्शन आहे। आणि तुम्ही असं काही काही टाकायला लागले तर ते डॅमेज मला करू नका, त्याला मजा नाही, ते डिलीट करू नका। आपण खानदान शांतोकळी माणसं आभार गबार नाही, हे शांतोकळी खानदान रक्त हे मोडेल पण वाकणार नाही, हे रक्त आहे, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुटं चाकून जगणार रक्त आहे, आई जिजाऊच्या फेरीत रक्त आहे, ऐश्वर्या आई तुझा भावनेच्या आशीर्वादात रक्त आहे, विश्वाजी संबंधित अहिल्याबाई होळकर दासी त्या राणीचं फुले शौरकर आंबेडकरांच्या विचाराचं कोणीतरी 95 मग आपण लग्नात पंचतरी जीप काढायची, इतकं खालच्या थराचं रक्त नाही, कोणी 95 ना तुझी आवलात कोणती, इतके खालच्या थराचे नाही हे मोडेल। पण माणसं कोण आहे एवढं विचार काय होणार, 22 वर्षाचं बाळ होत, बाळ म्हणू आपण 22 वर्षाचं बाळ होत, ते जगाची आई ठरली, हे रक्त आहे, 22 वर्षाचे बरोबर आहे, जगाची आई ठरली, आई जिजाऊ होती, विनायक आई तुझा भावानी होती, शिवाई होती, आणि आई जिजाऊ शिवाई मातेला नमस्कार, मला होणारा मुलगा जर सुंदर झाला तर तुझं नाव देईल, ते एक छत्रपती शिवाजी झाले, उभा महाराष्ट्र सुखी झाला, असं बांबवले घालून चालत असत, हे देव नाही बा बरोबर ना, आम्ही ठरू ना काय आहे तुला तर देईल काय, मालिक म्हणी 108च का, आम्ही 908 लागू तुला काय करायचं, कीर्तन का कमर कमा कमून कमा देईल तुला काय करायचं, आम्ही विचारलं का तुला 10 रुपये तांडोळे का नाही, आम्ही विचारलं का तुला 10 रुपये तांडोळे का खातो, तुम्ही आपल्या तुम्ही का खातो, चांगला पायजमा का खराब करतो, तुला इथले सरकारचं कुठं तरी समाज अशी शक्ती नाहीये, आणि अशी शक्ती वाढली बिघडून द्यायचं काय देतात काही, मला एखादा प्रश्न विचारला, एवढ्या संतांनी चमत्कार केले, रेडा बोलवला, भिंत चालवली, तुम्ही नुसते पैसेच कमी जा, आता ते खरे कीर्तनकाराने भिंत का चालवली, त्याला सांगितलं तुला बाकीचे पैसे काय करूच काय, तुला मी एकटा बाद झालेला, मी आता हिस्ट्री चालून ना किंवा तू फक्त वाघ वर्ग सुनी भिंत कधी चालत का भावना, वाघ वर्ग सुनील हातात सापाचा चालू घेऊन ये, नाही भिंत चालली मग पण हे पण मला प्रश्न विचारला खाओ, पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं मंदिर रुक्मिणीच्या पुढे का, कारण रुक्मिणी पांडुरंग पुढे रुक्मिणी मारे अंतर बरस, म्हणजे त्याने मला प्रश्न विचारला खाओ, आता उत्तर असेल त्याचं, महिला पुरुष जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, पण जेव्हा कुणी नव्हतं तेव्हा पंढरपूर तयार झाले, त्याला हे सांगायचं मी तुम्हाला येत नाही हे सांगा ना, तिकडे चालला काय त्याला मी उत्तर दिलं, आजही पांडुरंग जर मोटरसायकल वर चालला तो रुक्मिणी बोलाय, तुमची आमची रुक्मिणी अंतर सोडू नये, पंढरपूरची रुक्मिणी अंतर सोडू नये, ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी लावी ती, पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी काय झालं कुत्र आजवळ गेला, अरे काय आणि ही माणसं विद्वाने असं नाही, त्यांना फक्त समाज बिघडवायचा आणि स्वतःची प्रतिष्ठा गाजवायची, काय म्हणतो लोकांना त्यांना पत्या, महिला म्हणजे साधं उत्तर द्यावं, शंकर कशावर नंदीवर
त्याचा पोरा कसं म्हणतो ऊन राव आणि त्याची बायको कशी म्हणते वार आता महिला नारक्षण कधी होत आपलं काय हिट आपण हाय लोक म्हणजे वामे महिलांना लई स्वतंत्र पहिलंच होत बावळे पण काय करायचं शंकर पहिल्यापासून महिला होती शंकर काय होत शंकर पहिला होते पाहले शंकर आता शंकर फुलीच्या द्वारे ओढून धोका देतो पार्वती स्टुडिओ मीटिंगला गेली महाराज हे सगळं जुनच आहे तुम्ही त्याला कलाटणी दिली मध्ये सुधारली लोक किती सुधराव अजून तोंडालाच खातात हाय ती जागा बदला काय सुधारली लोक धोतर गेलं पायजा मारा पायजामा गेला चीन आली चीन गेली बरमुडा आली बरमुडा गेली बलून आली हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली काय सपतीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून ज्या दिवशी वृद्धाश्रम शब्द निघून गेले त्या दिवशी त्यांचा सुधारली अभंगण आमदारांच्या कर्वे होऊन आहेत अभंगाचा पहिला मुद्दा संपला चिंता बिंता करायची नाही इथपर्यंत आपण आलतो फायनल झाले देव आ ए आ ए बस फायनल झालं आता बाहेरचं आणि तो जगाला पोषितोय परत करण्या सांगावी समजले करणं बोलणार नाही तीन शब्द सांगा मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शिळीच्या गळ्याला किती लांब सर असलं ते कधी दूर देऊ शकत नाही देवावर विश्वासणारा माणूस कधी यशस्वी होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही मासा किती फिरू द्या नेहरू पर्वत ए मासा किती फिरू द्या समुद्र कधी तरू शकत नाही आणि मुंगी किती फिरू द्या नेहरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मुंगी तुम्ही निवांत रोज केली पाहिजे ना सारखी इंडस्ट्री कुठे जात सारखी माताराम याला तरी मुंगी त्यात धरा मातारी नेली तरी मुंगी त्यात धरा सुनई बाळाची धरली तरी मुंगी मुंगी किती फिर द्या नेहरू पर्वत कधी ओलांडत नाही आणि मासा राहायला पाण्यातच सारखा हिटत सारखा हिटत मी गोवी ऐका किती सुंदर आहे 13व्या अध्यायात मुंगी नेहरू ना ओलांडावे आणि मस्का सिंदूर न तरवे मुंगी कधी नेहरू पर्वत ओलांडू शकत नाही मासा कधी समुद्र तरू शकत नाही आणि पापाची लक्ष्मी कधी सुखाने जगू देऊ शकत चिंता बिंता करायची नाही अमंगातला दुसरा मुद्दा संपला अमंगातला तिसरा मुद्दा आज गायक माझ्या मंडळामध्ये माझी सचिवांनी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ऍडव्होकेट नामदेव अर्जुन वाकळे पाटील यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन त्यांच्या कार्यक्रमाला वाकळे पाटील गायक वादक गुणीजन मंडळवाले वाकळे पाटील परिवार त्यांचा भक्त परिवार त्यांचा मित्र परिवार गायक वादक गुणीजन ऍडव्होकेट गायक वादक गुणीजन मंडळवाले माझी शेती माझी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन आणि त्या कीर्तनाला सुरुवात मी तुम्हाला आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंत एवढंच गोष्टी झाल्यात आणि ज्ञानच देव दिवस ज्ञाने चिंता बिंता काही करायचे नाही फायदा झाला आपलं देव आहे आता आज गायक वादक गुणीजन मंडळवाले माझी शिष्यमाली केंद्राला महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकळे पटेलने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पाच दिवशी देवाकडे भगवान या मंगळाला सुरुवात करू हे देव आपण म्हणणं शेतकरी होते सुखी होते हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य हे पदरी फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे.
माझ्या घरातलं समाधान निर्माण सगळं देवा पैसा हा विषय घेऊन येतो आशीष किंवा नसेल हे त्याचं त्याचं प्रारब्ध आहे. पैसा मिळवणं मान मिळवणं हे प्रारब्धाच्या हातात येतं. त्याचं कोणी पूर्ण शी लोक नाही लावायचं. काही मुलींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या तर जेवढी रक्तात तुम्ही द्यायचं असं दुटून द्यायचं असा नवरा मिळाला तिला वाटतं अंधारच पडू अंधार पडला का औला गाली आता काळी पिशी दोन चार कुत्री त्याच्या माग पिशी नेली कुत्री आणि लिंबूच म्हणा. काही मुलींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले तर बिचारीला कधी सहलीला जायला मिळालं नाही मिळालं पण असा नवरा मिळाला कमराला कपाट्याच्या चाव्या आल्या. एकाच वाक्यात प्रॉब्लेम सांगतो रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला आणि जटायू रामाच्या मांडीवर नेला. युवांचं डोकं भागत नाही. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला आणि फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर नेला. मग रामाच्या बापाला प्रारब्ध वाईट होत तर स्वतःचा मुलगा जवळ घेतला नाही. उलट ऐका परत तेच रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला आणि रामाची बायको पळवणारा रामासमोर नेला. रावणाचा मृत्यू रामाच्या समोर झाला आणि रामाच्या बापाचा मृत्यू बायकोच्या मांडी प्रारब्ध आहे. कधी कुणाचं बदले सांगता येत नाही. गमेंट कमी करा गमेंट 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 जरा माझं ठेवणी करू नका मागू ना खिचकी फाटे मग ही कोण शिवी पंधराजी केला म्हणजे तू काय राष्ट्रपती झाला का मावळा दोन देवडे रस्त्याने तुला चालले पिवर देवडे त्यातला एक देवडा म्हणला मी मुख्यमंत्री म्हणा दुसऱ्या त्याचे खात काय ठेवून दिली म्हणलं तू होऊ शकत नाही म्हणलं का मी जर राजीनामा द्यायला हिंदू लोक झाली मंगळा दारुलेलं असतं ना माझा मंगळा एवढा मोठा शिवलाई ट्राफिक आणि एक लंगुटी लावून आला तो मोकळा असतो लंगुटी लावेल त्याला म्हणतो अरे काम मोकळा हिंडतो ही घे लंगुटी अरे बाबा नम्रते देवे एवढं सांगायचं नम्र जगा देवे वर्षभर अभ्यास करायचा नाही वर्षभर अभ्यास नाही करायचा वर्ष तीन पेपर झाले बारावी झाले तीन तोंड गेले वर्षभर बोंबलं गेलंय अभ्यास नाही वन साईड भांगाला लकडून तू वावर नांगरले तण आता पाकळात कुसळे झाले तुला जा साईड वावळात वापरची पाहिजे आणि परीक्षेजवळ आली ना वाचायचं नाही कॉफी करा आणि मग दोन चार भंगार बापाच्या पाहिजे शिगारीवर न्यायच्या पोलिसाला दम दे शिक्षकाला दम दे पाहुले असेल इतका समाज खाली गेलाय महाराज ओके साहेब बाप कॉफी पुरवायला पोरांना आणि कोण नंबर आणि कॉफी सरकार बंद करू शकत नाही कॉफी शिक्षक बंद करू शकत नाही पालक आणि विद्यार्थी दोघच बंद करू शकत इतकी माझ्यातून गेले कार ते बाप कॉफी पुरवली बरं बापाला अक्कल असावं का नाही व इंग्लिशच्या पेपरला हिंदीचं गायक दिलं त्याने पोरला छत्र मित्रांनी मराठीच दिलं तो झाला अरे खोलीत घेऊन पोरगा झटकावला पाहिजे इकडे नाही का तुझी फी भरायला मी पगारावर सोसायटी काढली तुझी फी भरण्यासाठी मी साखरेला घरात कट आणलाय आणि तुला 35 मार्क पाडत नाही तू जातो कशा झाले फबार फोडून टाकले पाहिजे यांचे 3 मार्काला रिकाम्या जागा 2 मार्काला जोडे 1 वाक्याला उत्तर दे पर्याय निवडून आहे काय त्याच्यात बरे एवढा 5 मार्क जोड्याला 2 मार्क चुकी बरोबर 1 मार्क उतरले 6 मार्क काय करीत होता वर्षभर तू दहावीच्या पोरीला म्हणलं ना बाई कपड्याला घड्या घाल गो स्टडी काय स्टडी करती बाई बाई तो पप्पांचा मोबाईल चार्जिंग लावतो होमवर्क
अरे कवडीचं काम करीत नाही मुली घरात, कवडीचं निदान कप बशी आणून देणे इतकं सुद्धा मुली घरात काम करीत नाही. करतात नाही आणि शब्द एकच स्टडी. काय करते तू स्टडी? शिपरीत खुली बुद्धीला बोलू नको बघा. मोशन बुद्धी स्टडी करते. स्टडी करते म्हणजे बुद्धी दहावीला चार प्रश्न स्टडी करते. काय अय्या दिवस खुलीत राहिली बुद्धी गेली स्टडी. महाराज आता हे वकील साहेब एवढे स्टेजवरचे माणसं आहेत. आपण कशी शिकलो माहिती महाराज शाळा. गरीबाच्या घरात जन्माला आल्यावर त्याची किंमत कळते. घर कौलाचं होतं, घरात चिमणी होती, चिमणी काचेची, तिला वात असायची वात. तर ती वात घेण्याला 10 पैसे लागायचे. गरीबाच्या घरात ते 10 पैसे नसायचे. आई काय करायची माहिती महाराज? पदराचा खोपरा फाडायचा, तो बाबाला पिळायला द्यायचा, तो तेला पुरवायचा. आणि आईने भाकरी थापताना काय सांगायचं माहिती का? भाकरी मैत्रीण ली रॉकेल कमी ऊन पडल्यावर सकाळी गे. आणि पत्ती कुठे ठेवायची माहिती का? ती चिमणी कुठे पातेला पालन घालायचं त्याच्यावर चिमणी ठेवायची. आणि आईचा स्वयंपाक सगळी मुलं नव्हता, एका वेळेस 3 काम. चुला असायची, एकातला झाड दुसरीत जात होता, दुसरीतला तिसरीत जात होता. इकडे भाकर होत होती, इकडे भाजी होत होती, तर तिसरीकडे दूध तापत होत. आणि तिन्ही गोष्टी आई एकाच वेळेस करीत होती. दूध उठतू जाणार नाही. आता लोक स्वयंपाक करत नाही. बायको स्कूटीवर जाते, 9 चपाती आणते हायवेवर. तुम्हाला अशी लाज दीत नाही वाटत? अरे आपल्या पोटाला खायचं नाही याला. तर यांना कंट्रोल केलं पाहिजे. काय म्हणते इकडनं पोरं कंट्रोल केलं पाहिजे. अजून 10वीचे पेपर सुरू नाही. आता 10वीला ज्यांच्या मुली आहेत ना त्यांनी थोडं हल्ले पाहिजे. मुली मुलीचा मोबाईल ताब्यात घेऊन ठेवा. शेवटच्या पेपर पर्यंत मोबाईल घ्यायचा. मोबाईल मुलं माणसं भाविष्ट झाली. कुणी बोला न, कुणी आला ना, कुणी चला ना, काय झालंय? पूर्वी लोकांच्या गप्पा एस टी व्हायच्या. आता एस टी कुणी बोलत नाही. काना मोबाईल ज्या गाडीतून उतरला त्याच गाडीत चालला. एक पूर्वी तर कॉलेजला गेली, एक तर फोन बांधेल एअरफोन. ती कॉलेजवर गेल्या उतरलीच नाही गाडी. म्हणजे तू आता देखील उतरायचं ते अंधार आहे. काय काय ते मोबाईल विनोद समजू नका. मोबाईल ही गरज आहे, तेवढ्या पुरता वापरा. आवड म्हणून वापरू नये. कोणाकडे विस्तव द्या पण मोबाईल घेऊ नका. मोबाईलमुळे पोर काहीच करीत नाही. काय मध्ये येवण येवण काय नाही. एस टी जवळ होत गाडी आली बिंदी म्हणून काय मोबाईल एकलं भिड गेलं आणि मोबाईल आला. जैन तर खोलवा बरे रेंज गेली. आणि तुम्ही माना नाही ते नका मानू. तर त्यामुळे संवाद कमी राहामुळे अपूर्वी कॉलेजच्या कट्ट्यावर पोर बसायची तर मस्त एकमेकाची माप पाडायची, गप्पा आणायची. हसत होती पोर तर मोकळी हलवत होती, येऊन जेवत होती. नवी दहावीची पोर आपण अवमानच. आपण शाळेत होतो तेव्हा 3-3 टाइम जेवायचं. जाताना जेवायचं आणि ते सुट्टी परत शाळेतून आल्या आल्या मग पोरं जेवायची का माहिती का? मला ग्राउंड मध्ये उडी हाणायची आणि मित्रांमध्ये गप्पा हाणायचं. मोकळे व्हायचे पोरं पोरी मस्त जेवायचं. बरं जेवण तेव्हा मिळायचे कमी होते ना टंकून. आता काय 10वीला मुलगा गेला तरी बापा जवळ झोपत होता. बापाचा आथरून टाकून ठेवायचा. पप्पा आल्याशिवाय मी झोपणार. आज 2.5 वर्षाचं पोर आपण बाजूला केलं आहे बापापासून.
काय आपले पोरांना संस्कार काय देऊ अक्षर अडीच वर्ष तो पूर्वे साडी सहा लाखाची गाडी इथे त्याला मिळाली बाटली हे शेअर घेईल ब्याग घेईल ये बटाट्याची फोड घे चपाती घे गाडी झोपून चाल विनोद नाही या गोष्टी करायला त्यांना मोबाईलचा वापर थोडा कमी केला पाहिजे आणि मोबाईल कमी वापरल्याने फायदा होणार आणि हे पण शेतावर दोन यांची मोबाईल ताब्यात घेतली पाहिजे आईबापाची जबाबदारी ती काय वाचते आपली मुलगी मुलीचा मोबाईल 5-7 दिवसात तुम्ही एकदा चेक केला पाहिजे त्याच्यात मेसेज किती येतात एकदा शाळेत दप्तर चेक केलं पाहिजे मुलीचं शेवटचे वयांची पानं उचलली पाहिजे त्याला तुला पाच असतो रिंगटोन तपासली पाहिजे त्याच्यातला एक त्याचा बॅलन्स तपासला पाहिजे आपण कुठल्या 100 रुपये दिले त्याच्यात 80 रुपये आले 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे त्याचा शोध लावला मी माना नाही तर नका म्हणून माझं कीर्तन महाराज म्हणून तिने ऐकत जाऊ नका महाराज बोलू देऊन तुझ्या तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका ते सत्यच कालांतराने बदनाम होण्यापेक्षा अगोदर सावध झालेलं कधी पाहिजे आपण आज मोठे झालो तर याच्या पाठीमागे आपल्या आई बापाची शिस्त होती काय म्हणते आपण मोठ्या तास बनवला तरी भीती होती शाळा बनवली तरी भीती होती आंध्र पाटणा लिहिला तरी भीती भीती का उशिरा शाळेतून आली मुलगी अटकवली अटकवली पाय आपण चालायचं नाही आणि ज्या घरांमध्ये शिस्त असते ती घर श्रीमंत होतात संस्कृतीने श्रीमंत होतात आज तुमचं माझं घर पैशानं गरीब होत पण आपल्या आई वडील विचारानं देवच होते मुलगी शाळेतून उशिरा जर आली तर आई म्हणायची इकडे का ग उशिरा आली मुलगी म्हणायची बरोबर आहे आई म्हणायची थोबार बोलीन काल सावली तिथं होती आईच्या हातात घडाळ नव्हतं पण सारच्या सावलीवर आता 25% आया शनी ती मुलगी किती आहे जाते शिका आणि मोबाईल असं आहे मला तुम्हाला हा एक मोबाईलच आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा मोबाईल वापरा कोणत्याही त्याला एक गोष्ट पाहिजे तरच चालतो रेंज रेंज नसताना थांबा कोणताही मोबाईल चालवायला लागणारे बोर काय पाहिजे पहिली गरज बोला रेंज मग हे मोबाईलचे 80 आहे त्याला अनंत जन्मीची पुण्याही लागते तेव्हा नर्सरी आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 100 रुपये द्यावे आयुष्य 100 आहे 50 गेले झोपे आपले 50 बोगसच गेले टिकटॉक व्हॉट्सअप फेसबुक गेले 50 बालपण गेले नियंत्र आता शिल्लक किती राहिले 50 त्याचे 25 असेच चालले पण नाही फोन हॅलो पुढे हॅलो पुढे पुढे आवाज नाही येत का आवाज नाही येत थांब थांब झाडावर सर हॅलो आणखी खालची चेकीच कुठली झाडा एकच चेकी राहिली आणखी हॅलो अनुभव का रेंज मध्ये काय काय नाही सर सर सर
هلا 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 يا خديك كيتن كارا تفور مالا ميليتري داقوا
لقد اردت ان اكون مسلما كنت 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 ا